नमस्कार निकित्याच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चायनीजमधील सर्वात स्पेशल आणि सर्वांची आवडती अशी रेसिपी जी आपण फक्त एक कोबीपासून बनवणार आहोत तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर या रेसिपीसाठी मी एक कोबी चिरून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे कोबी याचप्रमाणे कट करायचा आहे जास्त बारीक कट करायचा नाही त्यामुळे त्याला पाणी सुटते आता यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घातली आणि ते छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक वाटी मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे याला आता बायंडिंग येण्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही कॉनफ्लावर किंवा मैद्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे हे सर्व आपल्याला कोबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता याची टेस्ट अगदी दुप्पट करण्यासाठी यामध्ये दोन चमचे आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि चायनीजचा स्पेशल असा सॉस म्हणजे सोया सॉस आपल्याला यात दोन चमचे घालायचा आहे यामुळे सुद्धा अगदी छान टेस्ट येते आता हे देखील आपल्याला सर्व वेगजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून त्याचं पीठ मळून आहे लक्षात ठेवा पाणी अगदी थोडं थोडं यूज करायचं आहे कारण कोबीलाही पाणी सुटते त्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पिठाचा छान चा गोळा तयार करून घ्यायचा आहे ही रेसिपी अगदी मार्केटमध्ये मिळते त्याचप्रमाणे याची टेस्ट लागते तर तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे तर आता आपला पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे ते तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे आपण पोळीला पीठ मळतो त्याचप्रमाणे मी इथे पीठ मळून घेतलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत याप्रमाणे आपल्याला बॉल्स तयार करायचे ते तुम्ही बघू शकता येथे मी सर्व बॉल्स तयार करून घेणार आहेत माझे जर अशाच तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा आता हे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचे आहे आणि सर्व बॉल्स याच्यामध्ये आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने आपल्याला हे बॉल्स छान तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला हाय फ्लेमवर करायचा नाही कारण वरती जे क्रिस्पी होतात आणि मध्ये नरमच राहतात त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता बॉल्स किती छान दिसत आहेत याचप्रमाणे आपण करून घ्यायचे आहेत एका साईडने तळून झाले की दुसऱ्या साईडने देखील छान तळून घ्यायचे आहेत आता ही एक बॅच माझी तळून झालेली आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याचप्रमाणे आपण राहिलेले बॉल्स सर्व तळून घेणार आहोत आता इथे सर्व बॉल्स मी तळून घेतलेले आहेत अगदी क्रिस्पी झालेले आहेत आता याचा आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया तर तेलामध्ये मी शिमला मिरची कट करून घातलेली आहेत ती छान फ्राय झाली की त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत हे आपल्याला जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही तर फक्त सॉफ्ट होऊपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आता कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे शिमला मिरचीमध्ये हे देखील आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर करायचे आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती देखील आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे ग्रेव्हीला छान टेस्ट येण्याकरिता मी यामध्ये एक चमचा शेजवान चटणी घालत आहे आणि दोन चमचे सोया सॉस हे देखील छान परतून घ्यायचे आहेत हे छान परतून झाले की आता आपण ग्रेवी घट्ट करण्यासाठी येथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपण याचं एक पातळसर बॅटर बनवणार आहोत येथे तुम्ही बघू शकता हे अगदी पातळ बनवलेलं आहे मी यामुळे ग्रेव्ही छान घट्ट होते आणि त्याला पातळसरपणा येत नाही तर आता हे बॅटर आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत आणि आपल्या आवडीनुसार यात तुम्ही पाणी ॲड करू शकता जसं तुम्हाला ग्रेवी हवी असेल तशी मी इथे जास्त पाणी वापरलेलं नाही कारण मला थोडीशीच ग्रेवी हवी होती आता इथे तुम्ही बघू शकता आपलं किती घट्टसर ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण जे तळून घेतलेले बॉल्स होते ते या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे बॉल्स आपल्याला जास्त वेळ ग्रेव्हीमध्ये ठेवायचे नाहीत कारण त्याचा क्रिस्पीनेस जातो त्यामुळे अगदी दोन ते तीन सेकंद आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत आणि गरमागरम सर्व करायचे आहेत आता हे व्यवस्थित मी परतून घेतले यामध्ये इथे तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या मंच्युरियन सारखेच हे दिसत आहे तर अगदी टेस्टी लागतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता गार्निशिंगसाठी मी यावर कोथंबीर घालणार आहे तर आता आपले हे रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन तयार झालेले आहेत आणि सर्विंगसाठी मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते इथे तुम्ही बघू शकता अगदी छान झालेले आहे त्याची टेस्ट देखील रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याचप्रमाणे लागते तर यावर आता मी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथंबीर घातलेली आणि आपल्याला हे खाण्यासाठी अगदी रेडी आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद